सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असून या ऊस वाहतुकीसाठी रस्ते अत्यंत खराब झाल्याने वाहतूक करणे शक्य नसल्याचे मत काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी व्यक्त केले जिल्ह्यातील ऊस क्षेत्रातील कुडाळ ते कणकवली तसेच तरळे ते वैभववाडी वैभववाडी ते गगनबावडा या मार्गावरील रस्ता अत्यंत खराब झालेला असून ऊस वाहतुकीस अयोग्य आहे चालू वर्षी गळीत हंगाम चालू झाल्यानंतर या मार्गावरून ऊस वाहतूक करताना तीन ते चार वाहने पलटी होऊन वाहनधारकांचे व ऊस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ठिकाणांचे ऊस तोडण्या बंद झाल्या होत्या या अनुषंगाने डॉक्टर डी वाय पाटील सह साखर कारखान्यांचे ऊस वाहतूक मार्गावरील रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याशिवाय जिल्ह्यातील ऊस तोडणी व वाहतूक करणे शक्य होणार नाही असे सांगितले गळीत हंगाम चालू होऊन जिल्ह्यातील ऊस तोडणी होत नसल्याने ऊस उत्पादकांमध्ये घबराट निर्माण होऊन त्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्याचा उद्रेक कोणत्याही क्षणी होऊ शकतो ऊस वाहतूक मार्गावरील नादुरुस्त रस्त्यांचे कामकाज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत न झाल्यास या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय रुपेश साळुंके कोकण नाव कणकवली